अब्राहम व दावीद राजा यांच्या वंशात येशू ख्रिस्त जन्मला. येशू ख्रिस्ताची वंशावळी. अब्राहम इसहाकाचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब हा यहुदा व त्याचे भाऊ यांचा पिता होता. यहुदा हा पेरिस व जेरह यांचा पिता होता. यांच्या आईचे नाव तामार असे होते. पेरिस हा हेस्रोनचा पिता होता. हेस्रोन अरामाचा पिता होता. अराम हा अम्मीनादाबचा पिता होता. अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन हा सलमोनाचा पिता होता. सलमोन हा बवाजाचा पिता होता. बवाजाच्या आईचे नाव राहाब असे होते. बवाज हा ओबेदाचा पिता होता. ओबेदची आई रूत होती. ओबेद हा इशायचा पिता होता. इशाय हा दावीद राजाचा पिता होता. दावीद हा शलमोनाचा पिता होता. शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती. शलमोन रहबामाचा पिता होता. रहबाम अबियाचा पिता होता. अबिया आसाचा पिता होता. आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट हा योरामाचा पिता होता. योराम हा उज्जियाचा पिता होता. उज्जिया योथामाचा पिता होता. योथाम आहाजाचा पिता होता. आहाज हिजकियाचा पिता. हिजकिया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनाचा पिता होता. आमोन योशियाचा पिता होता. योशिया हा यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. हा यहुदी लोकांचा बाबिलोनमध्ये हद्दपार केले त्यावेळी जन्मला. यखन्या हा शल्तियेलचा पिता होता. हा बाबिलोनमधील गुलामगिरीच्या काळात जन्मला. शल्तियेल हा जरुब्बाबेलाचा पिता होता. जरुब्बाबेल अबिहूदचा पिता होता. अबिहूद हा एल्याकीमचा पिता होता. एल्याकीम हा अज्जूराचा पिता होता. अज्जूर हा सादोकाचा पिता होता. सादोक हा याकीमचा पिता होता. याकीम हा एलिहूदाचा पिता होता. एलिहूद हा एलाजाराचा पिता होता. एलाजार हा मतानाचा पिता होता. मतान याकोबाचा पिता होता. याकोब हा योसेफाचा पिता होता. योसेफ मरियेचा पती होता. मरिया येशू जो ख्रिस्त त्याची आई होती. अब्राहमापासून दावीद राजापर्यंत 14 पिढ्या होत्या. दावीद राजापासून बाबेल येथील हद्दपारीच्या काळापर्यंत 14 पिढ्या होत्या. हद्दपारीच्या काळापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या होत्या. अशी या पिढ्यांची आकडेवारी आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीच्या सत्य घटना या आहेत. त्याची आई मरिया हिचे लग्न योसेफाबरोबर ठरलेले होते. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच मरिया पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती झाली असल्याचे आढळून आले. तिचा भावी पती सरळ मार्गाने चालणारा होता. समाजात तिची मानहानी होऊ नये अशी त्याची इच्छा होती. म्हणून तिच्याशी ठरलेले आपले लग्न गुपचूपपणे मोडण्याचे त्याने ठरविले. याच गोष्टींच्या विचारात गढून तो झोपी गेला असताना त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात आपल्या जवळ एक देवदूत उभा असल्याचे त्याने पाहिले. देवदूत म्हणाला, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मागे पुढे पाहू नकोस, कारण तिची गर्भधारणा पवित्र आत्म्याकडून झाली आहे. तिला पुत्र होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून वाचवेल. प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. प्रभूने म्हटले होते, ऐका, कुमारी गर्भवती होईल, ती एका पुत्राला जन्म देईल आणि लोक त्याला इम्मॅन्युअल म्हणतील. इम्मॅन्युअल याचा अर्थ देव आम्हा बरोबर आहे. स्वप्नातून जागे झाल्यावर योसेफाने देवदूताच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने मरियेला पत्नी म्हणून घरी आणले. तरी पण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी समागम केले नाही. मग योसेफाने त्याचे नाव येशू ठेवले.
येशूचा जन्म यहुदिया प्रांतातील बेतलहेम नावाच्या गावी हेरोद राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याच सुमारास पूर्वेकडील देशातून काही खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात येऊन चौकशी करू लागले. नुकताच जन्मलेला यहुद्यांचा राजा कोठे आहे? आम्ही पूर्वेकडील दूरच्या देशात त्याचा तारा पाहिला आणि त्याला नमन कराव्यास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला आणि त्याच्या बरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. हेरोदाने यहुदी लोकांचे मुख्य याजक व धर्मपुढारी यांची एक सभा बोलाविली आणि त्याने त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे होईल याविषयी संदेश त्यांनी आपल्याला काही सांगितले आहे काय? होय, यहुद्यातील बेतलहेमात त्याचा जन्म होईल, त्यांनी उत्तर दिले. कारण संदेष्टा मिखायाने लिहिले आहे, हे बेतलहेमा, तू यहुदा प्रांतातील महत्वाचे गाव आहेस, कारण माझ्या इस्रायल लोकांवर राज्य करण्यासाठी तुझ्यातून एक अधिपती उदय पावेल, तो माझ्या इस्रायल लोकांचा मेंढपाळ होईल. मग हेरोदाने त्या शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून त्यांनी तारा पहिल्यांदा नक्की कोणत्या वेळेला पाहिला याची माहिती मिळविली. मग हेरोद त्या खगोल शास्त्रज्ञांना म्हणाला, बेतलहेमाचा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा, तो सापडल्यावर इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मलाही जाऊन त्याला नमन करता येईल. या मुलाखतीनंतर ते शास्त्रज्ञ पुढे निघाले. पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेला पाहिला होता तो बालक होता त्या जागेच्या वर येऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ज्या घरात बालक व त्याची आई मरिया होती त्या घरात ते गेले आणि जमिनीवर दंडवत घालून त्यांनी बालकाला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस ही अर्पण केली. पण मायदेशी परत जाताना हेरोदाला बालकाचा वृत्तांत सांगण्यासाठी ते यरुशलेमात गेले नाही, कारण देवाने त्यांना स्वप्नातून दुसऱ्या रस्त्याने घरी जाण्याची सूचना दिली होती. ते गेल्यानंतर देवाच्या दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, उठ, बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला परत येण्यास सांगेन तोपर्यंत तेथेच राहा, कारण हेरोद राजा बालकाला ठार करण्याचा कट करीत आहे. तेव्हा त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरियेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला. हेरोद राजाला मृत्यू होईपर्यंत तो तेथेच राहिला आणि अशा रीतीने माझ्या पुत्राला मी इजिप्त देशातून बोलाविले आहे असे जे देवाने आपल्या संदेष्टाद्वारे सांगितले होते ते भविष्य पूर्ण झाले. शास्त्रज्ञांनी आपल्याला फसविले हे हेरोदाच्या लक्षात आले तेव्हा तो खूपच संतापला आणि बेतलहेम व त्याच्या आसपासच्या खेड्यापाड्यांतील 2 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या प्रत्येक मुलाला ठार करण्याची आज्ञा देऊन त्याने आपले सैनिक बेतलहेमात पाठविले, कारण आपण तारा पाहिले असे शास्त्रज्ञांनी त्याला 2 वर्षापूर्वी सांगितले होते. हेरोदाच्या या राक्षसी कृत्याने संदेष्टा यिर्मया याची भविष्यवाणी खरी ठरली. ती अशी, रामा येथून दुःखाच्या किंकाळ्या बाहेर पडत आहेत, शोकाला बांध राहिला नाही. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, तिचे सांत्वन होत नाही, कारण ती मरण पावली आहेत. हेरोद मरण पावल्यावर देवाच्या दूताने योसेफाला इजिप्तमधून पुन्हा स्वप्नातून दर्शन दिले आणि सांगितले, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन इस्रायल देशात परत जा, कारण बालकाला ठार कराव्यास पाहत होते ते मरण पावले आहे. त्याप्रमाणे तो ताबडतोब बालक व त्याची आई यांना घेऊन इस्रायलला परतला. तथापि यहुदा प्रांतात नवा राजा हेरोदाचा पुत्र अर्खेलाव हा आहे हे त्याला वाटेतच समजले. तेव्हा तिकडे जाण्यास तो भ्याला. मग दुसऱ्या एका स्वप्नात यहुदा प्रांतात जाऊ नका अशी त्यांना सूचना मिळाली, म्हणून तिकडे न जाता ते गालिल प्रांतात गेले आणि नासरेत या गावात राहिले. या घटनेने ख्रिस्ताबद्दलचे संदेष्टांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे, त्याला नासरेतकर म्हणतील.